वर्षी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में श्री गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और संदीप नाइक प्रतिष्ठान द्वारा संयुक्त रूप से आयोजित न भूतो न भविष्य एसईसी सराव परीक्षा का भव्य विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी पालक सुसंवाद मेड़ावा 2024 का आयोजन किया गया था, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे एरोली के विधायक गणेश नाइक, संदीप नाइक प्रतिष्ठान के अध्यक्ष व नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक, साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर सागर नाइक, भाजपा महामंत्री शशिकांत राउत, पूर्व नगर सेवक संपत शिवाले, प्रकाश मोरे के साथ ही शिक्षण क्षेत्र से जुड़े नामचिन व्यक्तिमत्व, समुपदेशक वक्ता पांडुरंग गोरे के साथ ही श्री गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और संदीप नाइक प्रतिष्ठान के प्रतिनिधि, सराव परीक्षा केंद्र प्रमुख, विद्यार्थी और अभिभावक गण। इस दौरान विधायक गणेश नाइक और संदीप नाइक के साथ ही मौजूद मान्यवरों के हाथों एसएससी सराव परीक्षा के गुणवंत छात्रों को सम्मानित किया गया और उन्हें उज्जवल शैक्षणिक भविष्य की शुभकामनाएं दी गईं। इस दौरान एसएससी सराव परीक्षा के 11 छात्रों के साथ ही सराव परीक्षा के 27 केंद्र प्रमुखों का भी सम्मान किया गया। बता दें कि आज इस सम्मान से अभिभूत हर छात्र के चेहरे की खुशी सराव परीक्षा के 25 वर्षों की सफलता की कहानी को खुद ब खुद बयान कर रही थी। बता दें कि विधायक गणेश नाइक की संकल्पना से आयोजित सराव परीक्षा उपक्रम को सफलता के साथ आगे ले जाने वाले संदीप नाइक के नेतृत्व में अब तक 25 वर्षों में कुल 1.5 लाख छात्रों ने एसएससी सराव परीक्षा में भाग लेकर एक नया रिकॉर्ड कायम किया है। पिछले साल तकरीबन 27 सराव परीक्षा केंद्र में हिंदी, मराठी और अंग्रेजी स्कूल के नवी मुंबई के 14,000 छात्रों ने सराव परीक्षा में भाग लेकर अपने बेहतरीन परीक्षा परिणामों से नवी मुंबई को गौरवान्वित किया है। इस मौके पर गणेश नाइक ने छात्रों और अभिभावकों को संबोधित करते हुए कहा कि उनकी संकल्पना है कि जॉब ओरिएंटेड शिक्षा नहीं बल्कि लाइफ ओरिएंटेड शिक्षा छात्रों को दी जाए। 1990 सालापासून जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थी या सराव परीक्षेमधून गेले। एकूणच भविष्यकाल विद्यार्थ्यांना लक्षात घेता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या मनातली भीती नाहीशी व्हावी आणि पूर्वी जॉब ओरिएंटेड म्हणजे कामाकरता शिक्षण, परंतु आता लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे जीवनाकरता शिक्षण अशी संकल्पना व्हावी अशी मी कल्पना मांडलेली आहे। आणि भविष्यकालामध्ये ज्या जिद्दीनं आजकाल पालक आणि विद्यार्थी प्रयत्नाची पराकाष्ठा करून गुणवत्ता म्हणजे गाठण्याचा प्रयत्न करत आहेत, ती कौतुकास्पद आहे। जो सामना हरलेला असतो तो जिंकतो त्याला बाजीगार, आणि कालचे आपले खिलाडूंनी बाजीगारचं काम केलेलं आहे। तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचे भय दबाव मनातून ठेवता जीवनाची वाटचाल करावी। प्रत्येक असलेल्या अपयशातून यश निर्माण होत असतं आणि अशा विद्यार्थ्यांना तर मी आवाहन करतो, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला आम्ही सर्वपरीच तुम्हाला बळ आम्ही देऊ। पालकांना सुद्धा निश्चितपणे आम्ही ऐसाच विश्वास देऊ की तुमची मुलं भविष्यकालामध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होतात। वहीं संदीप नाइक ने कहा कि 25 साल पहले गणेश नाइक द्वारा शुरू एसएससी सराव परीक्षा की गुणवत्ता बरकरार रखने में संपूर्ण टीम शिक्षकों का बहुमूल्य योगदान है। आज 25 वर्ष या सराव परीक्षेच्या उपक्रमाला पूर्ण झाले। एखाद्या उपक्रमाची सुरुवात करणे सोपे असते, परंतु प्रत्येक वर्षी त्या उपक्रमाचं आयोजन नियमितपणे करणं आणि त्याची गुणवत्ता तशीच ठेवणं किंवा वाढवणं हे कठीण असतं। यावर्षी 27 केंद्र आणि 14,000 विद्यार्थी हा उच्चांक आहे। नक्कीच या सराव परीक्षेमध्ये त्यांना आलेल्या अडचणी किंवा कोणत्या विषयामध्ये कुठल्या विभागामध्ये ते कमी आहेत, त्यांच्या पेपर तपासल्यानंतर त्यांच्या हातात पेपर येतो आणि पुन्हा मुख्य परीक्षेला जाण्याकरता ते सुधारणा करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढते। ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ज्या ज्या स्ट्रीममध्ये या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे, ते ॲडमिशन घेण्याकरता ते चांगले गुण प्राप्त करू शकतात। एकंदर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची प्रेरणा आणि ह्या संपूर्ण सराव परीक्षेकरता सगळ्यांनी मेहनत केली ते सर्व शिक्षक यांचं मी मनापासून आभार मानतो। संदीप नाईक ने आगे कहा की मेरे करियर में एसएससी सराव परीक्षा विद्यार्थियों के भविष्य के उत्थान में अहम भूमिका अख्तियार करने का मुझे समाधान है। मी अनेकांना भेटत असतो तेव्हा त्यांच्यापैकी पालक
किंवा एखादा विद्यार्थी किंवा एखादा अधिकारी एखाद्या कंपनीमधला एखादा कर्मचारी तो मला आवर्जून सांगतो की आपण आयोजित केलेल्या सराव परीक्षेमध्ये मी सहभाग घेतलेला, तेव्हा कुठे मिळणारं मनाला समाधान हे खूप मोठं असतं की आपली ओळख निर्माण होते. परंतु आमच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये माझ्या करिअरमध्ये कुठेतरी नवी मधील एक सामाजिक चळवळ ही आम्हाला उपयोगी पडली, हे जेव्हा शब्द आमच्या कानी येतात ते समाधान सगळ्यापेक्षा वेगळं असतं. आणि त्यामध्ये अजून या उपक्रमामध्ये वाढ करत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाकरता आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टींचं एक मार्गदर्शन किंवा त्या उपक्रमांचं आयोजन हे गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून अजून अभ्यासपूर्वक करण्याचा भविष्यात आमचा प्रयत्न असणार. संदीप नाईक ने आगे कहा की आज छात्रों को सही दिशा दिखाने के लिए शिक्षक अभिभावक और छात्रों के बीच काउंसलिंग जरूरी है. शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांमध्ये सुसंवाद साधला जाणं हे गरजेचं आहे आणि अशा प्रकारची काउन्सिलिंग, समुपदेशन हे होणं गरजेचं आहे. आणि तेच ह्या येणाऱ्या कालखंडामध्ये गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट असेल, संदीप नाईक प्रतिष्ठान असेल, यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा तणाव कमी करणं आणि विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे तशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना आपल्या शहरास्तरावर निर्माण झालेल्या जॉबच्या संध्या किंवा रोजगाराच्या संध्या, स्वयंरोजगाराच्या संध्या यांना पूरक असलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणं हे गरजेचं आहे आणि ते या संपूर्ण प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न हा भविष्यात असतो. वही उन्होंने आगे कहा कि नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से शिक्षण क्षेत्र में घुड़दौड़ ऐसी चलती रही तो पुणे के बाद नवी मुंबई शहर एजुकेशन हब के तौर पर जरूर जाना जाएगा. नवी मुंबई ची जडणघडण, नवी मुंबई शहराचं नेतृत्व, नवी मुंबई शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, नवी मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था, नवी मुंबई मध्ये स्पर्धांकरता, खेळांकरता दिलेलं पाठबळ, एकंदर आज नवी मुंबई शहरामध्ये सर्व प्रकारचे उद्योग आहेत आणि त्याचबरोबर विविध संस्थांच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शाळा या देखील नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर शहरांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांचं हे पटसंख्येचं प्रमाण, पटसंख्या ही घटत चाललेली आहे. त्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेची वाटचाल ही देखील कौतुकास्पद आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेची शिक्षण क्षेत्रामधली घोडदौड ही जर अजून जर अभ्यासपूर्वक केली तर खऱ्या अर्थानं पुण्यानंतर एक नवी मुंबई शहर हे सर्वार्थानं एक विद्यार्थ्याचं माहेरघर सर्वसामान्यांना परवडेल, सर्वसामान्यांना आपलंसं वाटेल आणि सर्वसामान्यांना एक दर्जेदार शिक्षण देण्याचं शहर म्हणून नवी मुंबईची ओळख ही होऊ लागलेली आहे आणि अजून भविष्यामध्ये ती अधिक होईल, त्याच्यामध्ये भर पडेल, त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढेल असा माझा ठाम विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.